नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे पाहणार आहोत। आणि या पाठामध्ये आज आपण सराव संच 2.1 च्या पूर्वी जे प्रमेय दिलेले आहेत ते प्रमेय पाहणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राइब करा। पायथागोरसचे प्रमेय या पाठाचे आपण एकूण 3 व्हिडिओ बनवणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये 2.1 च्या पूर्वीचे प्रमेय पाहणार आहोत, नंतर 2.1 आणि 2.2। चला तर मग पाहूया 2.1 पायथागोरसचे प्रमेय। तर पायथागोरसचे प्रमेय यापूर्वी सुद्धा आपण 6वी 7वी पासून ऐकले। काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो हे आपल्याला माहित आहे। मग पायथागोरसचा प्रमेय वापरते वेळेस एक कोण काय असला पाहिजे, काटकोन असला पाहिजे, म्हणजेच तो काटकोन त्रिकोण असला पाहिजे। आता या त्रिकोण PQR मध्ये PQR हा 90 दिलाय, तर PR चा वर्ग हा असेल कर्ण आपला। PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग। ह्याला लेंथ ऑफ असं न लिहिता आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। म्हणजेच ह्याला जर या PQ QR PR या बाजूंच्या लांबी अनुक्रमे R P आणि Q जर समजल्या तर पायथागोरसच्या प्रमेयाने Q चा वर्ग बरोबर P चा वर्ग अधिक R चा वर्ग असं लिहिता येते। आता नंतर पायथागोरसचं त्रिकूट कशाला म्हणायचं। पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे या ज्या 3 संख्या असतील, 3 बाजूंची लांबी जी असेल काटकोन त्रिकोणामध्ये, त्याला म्हणायचं आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट। परंतु त्या 3 संख्यामध्ये, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये, एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात। इथे एक उदाहरण दिले बघा, 11 60 61। 11चा वर्ग माहिती आहे 121, 60चा वर्ग 3600, म्हणजे 6चा वर्ग 36 आणि 2 0, 61चा वर्ग 3721। आणि ह्या दोघांची बेरीज करा, 121 म्हणजे 11चा वर्ग आणि नंतर हा 60चा वर्ग, दोघांची बेरीज 121 अधिक 3600 बरोबर काय येते, 3721। कशाच्या बरोबर आली, 61च्या वर्गाबरोबर। या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, म्हणून 11 60 61 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे। पायथागोरसचं त्रिकूट 3 संख्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग जर इतर 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजेच्या बरोबर असेल तर ते पायथागोरसचं त्रिकूट असतं। आता तसेच इथं काही त्रिकूट दिलेत बघा, 3 4 5 5 12 13, 8 15 17, 24 25 7, ही सुद्धा पायथागोरसचे त्रिकूट आहेत। याचा पडताळा आपण घेऊ शकतो। आता 3 4 5 चा पडताळा घेऊन बघू आपण। 5चा वर्ग काय येतो, 5चा वर्ग 25। आता नंतर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16, 16 9 25। मग पहा, हे 25 आणि हे 25 म्हणजे मोठ्या संख्येच्या वर्गाच्या बरोबर इतर 2 संख्येच्या वर्गाची बेरीज येते। मग पायथागोरसच्या त्रिकोटातील संख्या कोणत्याही क्रमाने लिहिली तरी चालते, म्हणजे अगोदर मोठीच लिहावी किंवा अगोदर लहानच लिहावं असं काही नाही। मग पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आपण गेल्या वर्षी शिकलेले आहेत 9वीमध्ये, त्या माहिती असणं गरजेचे आहे। त्याची फक्त उजळणी करू। कोणांची मापे जर 30 60 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म, म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये त्या कोणाची माप 30 60 90 असतील त्याचा गुणधर्म काय, काटकोन त्रिकोणात 30° व 60° लघुकोन कसे असतील, 30° आणि 60° असतील तर 30° मापाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते व 60° मापाच्या कोणासमोरील बाजूवर कर्णाच्या वर्गमुळात 3/2 असते। हा गुणधर्म आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे आणि ह्यालाच आपण 30 60 90 त्रिकोणाचे प्रमेय असं म्हणतो। आता इथं आकृतीमध्ये LMN मध्ये हा 30° दिलाय, हा 60° दिलाय आणि हा 90° दिलेला आहे। मग 30° कोणासमोरील बाजू, MN बरोबर 1/2 LN। आता 30° कुठं आहे, हा आहे L, याच्यासमोरच्या 30° समोरची बाजू म्हणजेच MN, MN बरोबर 1/2 कर्ण LN। आणि जर LN बरोबर जर 6 घेतलं तर काय होईल, मग MN बरोबर 1/2 LN म्हणजे 6, मग 6/2 म्हणजेच 3। आणि LM जर काढला तर वर्गमुळात 3/2 LN, वर्गमुळात 3/2 6 म्हणजे 3/3। म्हणून हा गुणधर्म 30 60 90 त्रिकोणाचा लक्षात ठेवा। ही जर बाजू 6 असेल तर 30° कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी, म्हणजे ह्या इकडची बाजू येईल 3 आणि ही वर्गमुळात 3/2 असते म्हणजेच 3/3। याला म्हणायचं 30 60 90 त्रिकोणाचे गुणधर्म। दुसरा आहे 45 45 90 त्रिकोणाचा गुणधर्म, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे गेल्या वर्षी। काटकोन त्रिकोणामध्ये
जर 45-45 अंश मापाचे लघुकोन असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या वर्गमूळात 1/2 पट असते. आता इथं या आकृतीमध्ये त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स 90 चा दिलेला आहे, झेड 45 आहे, वाय सुद्धा 45 आहे, म्हणजे हे दोन कोन सारखे आहेत. तर ह्या दोन बाजू कशा असतात मग, कर्णाच्या 1/2 पट असतात. आता इथं गृहित धरलेलं आहे समजा कर्ण झेड वाय बरोबर 3/2, मग एक्स वाय बरोबर एक्स झेड बरोबर 1/2 पट, 1/2 गुणिले 3/2, तर हे वर्गमुळात 2/2 कटून जाईल. या दोन बाजू काय मिळाल्या, 3, ही बाजू 3 असेल, इकडची बाजू 3, म्हणून हा सुद्धा 45-45-90 त्रिकोणाचा गुणधर्म महत्त्वाचा आहे. समरूपता आणि काटकोन त्रिकोण याचा एक प्रमेय आहे, महत्त्वाचा गुणधर्म आहे हा सुद्धा. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. आता त्रिकोण ए बी सी मध्ये हा बी डी काय काढलेला आहे, लंब काढलेला आहे, म्हणजे इथं कोण कितीचा आहे, 90 आहे. तर ह्या शिरोलंबामुळे एकूण जे 3 त्रिकोण तयार झाले, एक मोठा त्रिकोण, हे वरच्या बाजूचा एक त्रिकोण आणि हा इकडचा एक त्रिकोण, हे 3 त्रिकोण परस्परांशी कसे असतात, समरूप असतात. मग याची सिद्धता दिलेली आहे पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये कोणी एबीसी बरोबर 90, म्हणजे बिकोण 90 चा दिला आहे, रेख बी डी लंब ए सी, बी डी हा इथं लंब आहे कोणाला, ए सीला, आणि डी हा ए सीच्या दरम्यान आहे. तर साध्य काय, ए डी बी बरोबर ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी, बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी, आणि ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी, म्हणजे हे 3 त्रिकोण मोठा आणि हे 2 तयार झालेले परस्परांशी समरूप असतात हे दाखवायचं. मग त्रिकोण ए डी बी व ए बी सी मध्ये ए डी बी म्हणजे हा वरच्या बाजूचा त्रिकोण, ए डी बी व त्रिकोण ए बी सी मोठा त्रिकोण, मग दोन्हीमध्ये कोणता कोण आहे, हा पूर्ण मोठा आणि हा वरच्या बाजूचा कोण एक असा आहे, या ठिकाणी सामायिक कोण आहे, म्हणून बघा कोण डी ए बी एकरूप कोण बी ए सी, डी ए बी वरच्या त्रिकोणातला आणि मोठ्या त्रिकोणातला बी ए सी, ए कोण कसा आहे, सामायिक कोण, आणि नंतर कोण ए डी बी एकरूप कोण ए बी सी, प्रत्येकी 90 अंश, डी कोण कितीचा आहे, 90 आहे, आणि हा ए बी सी मधला बी कोण कितीचा आहे, हा 90 आहे, दोन्ही 90-90 आहेत, म्हणून त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण ए बी सी कोणत्या कसोटीनुसार, कोको समरूपता कसोटीने, याला समीकरण 1. तसेच त्रिकोण बी डी सी म्हणजे हे काय खालच्या बाजूचा बी डी सी व त्रिकोण ए बी सी मोठा त्रिकोण, दोन्हीमध्ये कोणता कोण सामायिक येईल, इथं सी कोण सामायिक असेल, दोन्हीकडे आहे पहा, मोठ्या त्रिकोणामध्ये पण आहे ना, हा छोट्या त्रिकोणामध्ये पण आहे, म्हणून बी सी डी एकरूप कोण ए सी बी, म्हणजेच कोण सी एकरूप कोण सी सामायिक कोण, आणि नंतर 1/90 कोण बी डी सी एकरूप कोण ए बी सी, म्हणजे इकडचा डी हा सुद्धा कितीचा आहे, 90 आणि ए बी सी मधला हा बी 90, म्हणून त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटीने दोन्ही त्रिकोण कसे झाले, समरूप, हे समीकरण 2. मग इथं जर थोडं निरीक्षण केलं तर लक्षात येईल, हे काय, इथं समीकरण 1 मध्ये उजवी बाजू ए बी सीचा आहे आणि इथं सुद्धा ए बी सी आहे, म्हणजेच विधान 1 व 2 वरून काय लिहिता येईल मग, ए डी बी एकरूप समरूप त्रिकोण बी डी सी, हा ए डी बी आणि हा बी डी सी दोन कसे असतील, समरूप त्रिकोण आहेत, याला समीकरण 3. मग त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण ए बी सी कशावरून लिहिलं, 1, 2, 3 वरून, कारण समरूप त्रिकोणाच्या संक्रमकतेचा गुणधर्म, कारण आपल्याला माहिती आहे पहिला दुसऱ्याशी समरूप असेल, दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल, तर पहिला आणि तिसरा सुद्धा समरूप असतात, दोन्ही त्रिकोण समरूप असतात, याला म्हणायचं काटकोन त्रिकोणाची समरूपता. नंतरचा गुणधर्म आहे भूमितीमध्याचे प्रमेय, थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. आता भूमितीमध्ये कशाला म्हणायचं, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागाचा भूमितीमध्ये असतो. आता इथं आकृतीमध्ये पी क्यू आर मध्ये कोण क्यू हा 90 आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला लंब हा क्यू एस असेल, तर ह्या क्यू एस मुळं त्या कर्णाचे दोन भाग झाले, पी एस एक भाग झाला आणि एस आर एक भाग झाला, तर ह्या दोन भागांचा हा क्यू एस काय असतो, भूमितीमध्ये असतो, ह्याची सिद्धता दोन वेळीची आहे, काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू एस लंब पी आर, मग त्रिकोण एस क्यू एस आर समरूप त्रिकोण पी एस क्यू, त्रिकोण क्यू एस आर म्हणजे कोणता, हा क्यू एस आर वरच्या बाजूचा, आणि त्रिकोण क्यू एस पी एस क्यू हा खालच्या बाजूचा, हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोणाची समरूपता. मग दोन त्रिकोण जर समरूप असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात, म्हणून क्यू एस भागिले पी एस बरोबर एस आर भागिले एस क्यू, म्हणजेच हे क्यू एस गुणिले
क्यू एस भागिले टी एस बरोबर एस आर भागिले ह्या एस क्यूलाच क्यू एस लिहू शकतो आपण. मग दोघांचा गुणाकार केला, क्यू एस गुणिले क्यू एस, क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर. म्हणून शिरोलंब क्यू एस हा रेख पी एस आणि एस आर यांचा भूमितीमध्ये आहे. तर हा गुणधर्म लक्षात ठेवा. भूमितीमध्याचा गुणधर्म म्हणले की कर्णाचे जे दोन भाग झालेले आहेत त्या दोन भागांचा गुणाकार बरोबर ह्या शिरोलंबाचा वर्ग, याला म्हणायचं भूमितीमध्याचा गुणधर्म. पायथागोरसचे प्रमेय. आता पायथागोरसचा प्रमेय आतापर्यंत आपण बरेच वेळेस वापर केलेला आहे, पण त्याची सिद्धता आपण यावर्षी आता पाहणार आहोत. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आता काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. मग पक्ष आपण कोणत्या त्रिकोणाचं कोणतंही नाव घेऊ शकतो. मग इथं त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर 90° हा 90°चा घेतलेला आहे. साध्य काय, कर्णाचा वर्ग, कर्ण कोणता असेल, ए सी, 90°च्या समोरची बाजू, ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. मग रचना केली याच्यामध्ये, बिंदू बी मधून बाजू ए सी वर रेख बी डी लंब काढला, बी मधून कर्णावर लंब काढला म्हणजेच हा शिरोलंब बी डी, म्हणजे या ठिकाणी 90°चा कोण असेल आणि डी बिंदू हा ए आणि सीच्या दरम्यान असेल. काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बी डी लंब कर्ण ए सी रचना हे लंब आहे. नंतर त्रिकोण ए बी सी समोरूप त्रिकोण ए डी बी समोरूप त्रिकोण बी डी सी. कर्णावर शिरोलंब काढल्या काटकोन त्रिकोणाची समरूपता, मग तयार झालेली हे तिन्ही त्रिकोण कसे असतील, परस्परांशी समरूप असतील, म्हणून तिन्ही लिहिले काटकोन त्रिकोणाची समरूपता. मग त्यापैकी आपण पहिले दोन घेऊ, ए बी सी आणि ए डी बी. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी. मग दोन त्रिकोण जर समरूप असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग ह्या दोन्हीच्या संगत बाजू, मग ए बी भागिले ए डी पहिल्या दोन बरोबर बी सी भागिले टी बी आणि तिसरी ए सी भागिले ए बी, घेतल्या तिन्ही संगत बाजू. मग या तीन संगत बाजूपैकी आता इथे एक गोष्ट लक्षात असू द्या आपल्या. सुरुवातीला आपण ए बी वर्गाची किंमत काढू आणि नंतर बी सी वर्गाची किंमत काढू. आता ए बी वर्गाची किंमत काढायची म्हणजे ए बी असणारे दोन घ्या, ही एक आणि ही. मग ए डी भागिले बी ए बी भागिले ए डी बरोबर ए सी भागिले ए बी. दोघांचा तिरकस गुणाकार करू, ए बी गुणिले ए बी, ए बीचा वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी, हा तिरकस गुणाकार, याला समीकरण एक नाव दिलं. त्याचप्रमाणे पहिला त्रिकोण आणि हा शेवटचा त्रिकोण बी डी सी हे दोन घेऊ. त्रिकोण ए बी सी समोर त्रिकोण बी डी सी. म्हणजे आता या दोन त्रिकोणामध्ये आकृतीमध्ये पाहिलं तर हा ए बी सी आणि हा बी डी सी खालच्या बाजूचा पहिल्यांदा घेतला होता हा वरच्या बाजूचा. मग या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोण समरूप आहेत काटकोन त्रिकोणाच्या समरूपतेनं. मग आता याच्या पण संगत बाजू आकृतीवरून लिहा किंवा डायरेक्ट इथं असं पण लिहू शकतो आपण, ए बी भागिले बी डी बरोबर बी सी भागिले डी सी बरोबर पहिलं आणि तिसरं ए सी भागिले बी सी, समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. आणि ह्या आकृतीपेक्षा आपल्याला इथं जे एकास एक संगतीनं नावं लिहिले त्याच्यावरून संगत बाजू लवकर लिहिता येतात. मग आता इथं दुसरी कशाची किंमत काढायची, आपल्याला बी सी वर्गाची किंमत काढायची, म्हणून बी सी बी सीच्या ठिकाणी त्याच दोन बाजू घेऊ आपण. म्हणून ही पहिली बाजू न घेता दुसरी आणि तिसरी बाजू घेऊ, बी सी भागिले डी सी बरोबर ए सी भागिले बी सी. परत तिरकस गुणाकार करू, बी सी गुणिले बी सी, बी सीचा वर्ग बरोबर ए सी गुणिले डी सी किंवा डी सी गुणिले ए सी, समीकरण दोन. मग आता समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करू. बेरीज करते वेळेस अगोदर डाव्या बाजूंची बेरीज, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग घेतलं पाहिजे, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर उजव्या बाजूंची बेरीज, ए डी गुणिले डी सी घेतलं या ठिकाणी अधिक डी सी गुणिले ए सी या ठिकाणी घेतलेलं कारण दोघांची बेरीज केली. मग आता इथं जर थोडं निरीक्षण केलं लक्षात येईल उजव्या बाजूला आपणाला, तर ए डी आणि डी सी हे वेगवेगळं आहे, परंतु ए सी कसं आहे दोन्हीकडं सारखं आहे. मग ए सी दोन्हीपैकी एक ए सी कॉमन घेतला कंसात काय राहील, मग ए डी अधिक डी सी. परंतु आकृतीचं जर निरीक्षण केलं, ए डी अधिक डी सी म्हणजे काय, पहा ए डी अधिक डी सी, ए डी अधिक डी सी म्हणजेच काय आहे, एकूण अंतर डी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान आहे, एकूण दरम्यान त्याच्या गुणधर्मानुसार ए सी, म्हणजे ए डी अधिक डी सीच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, ए सी गुणले ए सी म्हणजेच ए सीचा वर्ग. मग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग, म्हणजेच बाजूची अदला बदल करू आपण, ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग. यावरून पायथागोरसचा प्रमेय सिद्ध झाला. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास हा सुद्धा महत्त्वाचा आहे. व्यत्यासुद्धा, मग आता व्यत्यास काय असेल, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका जर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. मग पहिलं प्रमेय काय होता, कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. व्यत्यास काय आहे,
एका बाजूचा वर्ग जर इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. पक्ष त्रिकोणी एबीसी मध्ये आपण सुरुवातीला सांगितले एक काटकोन त्रिकोण एका बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. मग पक्ष काय घेतला आपण त्रिकोण एबीसी मध्ये एसीचा या त्रिकोण एबीसी मध्ये एसीचा वर्ग बरोबर कर्ण एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. साध्य काय करायचं आहे आपल्याला कोण बी बरोबर 90° हे दाखवायचे. कोण बी बरोबर काय दाखवायचे 90°. मग रचना त्रिकोण पी क्यू आर असा काढा की त्रिकोण पी क्यू आर काढला असा कसा ए बी बरोबर पी क्यू बी सी बरोबर क्यू आर. म्हणजे ए बी जेवढं अंतर आहे तेवढंच पी क्यू घेतलं बी सी जेवढं आहे तेवढंच क्यू आर घेतलं आणि कोण पी क्यू आर बरोबर किती घेतला 90°चा कोण हा काटकोन घेतला. मग त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर 90 पायथागोरसच्या प्रमाणे काय लिहिता येते मग आपल्याला कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग म्हणजे पी आरचा वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आरचा वर्ग पायथागोरसचे प्रमेय. परंतु आपण रचनेमध्ये काय सांगितलंय पी क्यू बरोबर काय आहे ए बी ए बी बरोबर पी क्यू म्हणून ह्या पी क्यूच्या ऐवजी ए बी ठेवलं आपण किंमत. मग ए बीचा वर्ग अधिक आणि ह्या क्यू आरच्या ऐवजी बी सी किंमत ठेवली क्यू आरच्या ऐवजी बी सी किंमत ठेवली. दोघांच्या किमती ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग हे कशाच्या आधारे लिहिलं रचनेच्या आधारे. मग ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजेच काय आहे पक्ष आपण गृहित धरले कशाच्या बरोबर आहे ए सी वर्ग आहे म्हणून इथं ह्या दोघांच्या ऐवजी ए सीचा वर्ग कशाच्या आधारे पक्ष. म्हणजेच मग आता ह्या दोन त्रिकोणामध्ये ही बाजू घ्या ही इकडची बाजू पण आहे म्हणजेच काय पी आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग याच्यावर सिद्ध झालंच ना आपल्याला इथं पी आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग आलेला आहे. मग दोघांचं वर्गमूळ घेऊ पी आर बरोबर ए सी पी आर बरोबर काय घेतलं ए सी म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. कोणत्या कसोटीनुसार बाबा कसोटीनुसार ह्या दोन बाजू तर आपण रचनेमध्ये सांगितल्या होत्या तिसरी ए सी आणि पी आर तर सारखी आलेली आहे. मग बाबा कसोटीनुसार दोन त्रिकोण कसे झाले समरूप. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे संगत कोण कसे असतील एकरूप असतात म्हणून कोण ए बी सी एकरूप कोण पी क्यू आर म्हणजे कोण क्यू जेवढा आहे तेवढाच कोण काय असेल बी असेल म्हणजेच बी हा कितीचा असेल 90°चा असेल. यावरून पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास सिद्ध झालेला आहे. आता आपण महत्त्वाचे गुणधर्म या पाठामध्ये पाहिलो पहिला समरूपता आणि काटकोन त्रिकोण. तर समरूपता आणि काटकोन त्रिकोणामध्ये काय कोणते काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे त्या त्रिकोणाचे जे दोन भाग तयार होतात ते झालेले दोन भाग आणि मूळ काटकोन त्रिकोण कसा असतो परस्पराशी समरूप असतात. नंतर दुसरा गुणधर्म भूमितीमध्याचा प्रमेय. भूमितीमध्याचा गुणधर्म काय सांगतोय किंवा प्रमेय काय सांगतोय काटकोन त्रिकोणात शिरोलंबाचा वर्ग बरोबर काटकोन त्रिकोणा म्हणजे कर्णाचे जे काही दोन भाग झाले त्या दोन भागांचा गुणाकार म्हणजे क्यू एसचा वर्ग बरोबर पी एस गुणले एस आर. नंतरचा गुणधर्म पायथागोरसचा प्रमेय. आत्ताच पाहिले आपण काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो त्याचा व्यत्यास काय आहे त्रिकोणात एका बाजूचा वर्ग त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आणि नंतर काटकोन त्रिकोणात एक बाजू कर्णाच्या निम्मे असेल तर त्या बाजूच्या समोरील कोण कितीचा असतो 30° असतो. आणि दुसरा 45-45-90°चा गुणधर्म. काटकोन त्रिकोणा म्हणजे 45-45-90 असणाऱ्या त्रिकोणामध्ये 45° कोण असणारी बाजू कर्णाच्या 1/√2 दोनपट असते. आणि याच्यानंतर सराव संच जो 2.1 आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. मग आता जे काही प्रमेय पाहिले ते या प्रमेयाचा तुम्ही अभ्यास करा. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 2.1 मधली सर्व उदाहरणे पाहूयात. धन्यवाद. थँक्यू.